मिरजेत शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुतळ्याचा तिरडी मोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात आला. नागपूर या ठिकाणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केल्यामुळे त्या ठिकाणी भाजपा कार्यकर्त्यांकडून उद्धव ठाकरे यांचे पोस्टर जाळण्यात आले होते. तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांचा एकेरी शब्दात उल्लेख केल्याच्या निषेधार्थ शहरातील महाराणा प्रताप चौकात शिवसेनेच्या वतीनं तिरडी मोर्चा काढण्यात आला. यावेळी पालकमंत्री सुरेशभाऊ खडे यांच्या कार्यालयाकडे जाणाऱ्या शिवसैनिकांना अडविताना पोलीस आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये जोरदार झटापट झाली. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी शहर प्रमुख चंद्रकांत मेनुगुरे, संजय काटे, पप्पू शिंदे, सुजाता इंगळे, सुगंधा माने, शकीरा जमादार यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. आज आमचे शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी साहेब ठाकरे साहेब यांच्या महाराष्ट्रामध्ये जे त्यांच्याबद्दल सहानुभूती निर्माण झाली आणि सगळ्या महाराष्ट्राने पूर्ण देशामध्ये त्यांना खांद्यावर घेऊन नाचलं जात आहे, जे या भारतीय जनता पार्टीच्या बंडगुडाळांनी अजिबात बघवणं झालंय. आणि म्हणून कुठला तरी एकाच मुद्दा घ्यायचा आणि दोन्ही हाताने बोंब मारत बसायचं असं या भारतीय जनता पार्टीवाल्याच्या बंडगुडाळांचं काम चालू झालेलं आहे. आज उद्धव साहेबांनी काल बोलले कलंक म्हणून. कलंक म्हणजे काय चुकीचं आहे? कलंक ते बोलणं तर एकदम बरोबर आहे. फडतूस आणि कलंक हे दोन शब्द उद्धव साहेबांनी योग्यरित्या बोललेले आहेत. अहो जी माणसं पक्ष फोडतात, दुसऱ्याचा बाप चोळतात, त्या माणसाला तुम्ही जागेला घेऊन जाताना घरात बसवताय, हा कलंकीपणा नाही तर काय? महागाई वाढली, बेजाई वाढली ह्याच्यावर तुम्ही बोलत नाही. ईडी सीबीआयच्या नावाने लोकांना तुम्ही दाढीला धरायचं काम करताय, हा कलंकपणा नाही तर काय आहे? प्रत्येक गोष्ट तुमची कलंक नाही, कलंकच आहे. ह्या टरबुजाला कळत नाही का एवढं? प्रत्येक वेळा उद्धव साहेबांच्या विरोधात बोलणं हे चुकीचं आहे. म्हणून आज आम्ही या महाराणा प्रताप चौकामध्ये मिरज तालुका मिरज शहर शिवसेनेच्या वतीनं उद्धव बाळासाहेब ठाकरे ही एकच शिवसेना, दुसरी शिवसेना आम्ही मानत नाही. एक म्हणजे एकच, महिला आघाडी असो, विद्यार्थी सेना असो, ग्रामस्थ असो, सर्व एकत्र येऊन आम्ही त्यांचा जाहीर निषेध व्यक्त केलेला आहे, त्यांचा तिरडी मोर्चा काढलेला आहे. आणि इथून पुढच्या काळामध्ये या बावनकुळ्यानं एक लक्षात ठेवायचं, जर उद्धव साहेबांच्या विरोधात कुठेही अपशब्द बोललेलं झालं तर नागपुरातले त्या घरात घुसून त्याला ठोकल्याशिवाय राहणार नाही. हे शिवसैनिक म्हणून बोलतोय. भले आमच्यावर गुन्हे दाखल हो आणि काय हो, शिवसेने कधी गुन्ह्याला घाबरत नाही. याने घरात पोहोचून जिने आम्हाला नाही शिकवायचं. बावनकुळे तू बावन जरी खुळे असेल तर आम्ही 96 खुळे आहे हे लक्षात ठेव. त्यांना इथून पुढच्या काळामध्ये तशाला तसं उत्तर दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही, घरात घुसून ठोकल्याशिवाय राहणार नाही. किती पण ताकद लावू देत. परवा उद्धव साहेबांचा आदेश आलेला आहे, परवाच्या अधिवेशनामध्ये शिबिरामध्ये सांगितलेलं आहे, अजिबात खपून घ्यायचं नाही. आणि त्यासाठी प्रत्येक शिवसैनिकांना मुंबईच्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्या ठोकून दाखवलेलं आहे. शिवसैनिक काय आहे ते एवढं सांगतो. इथून पुढे सांभाळून राहावं. मिरज तालुक्याच्या वतीनं शहराच्या वतीनं त्यांचा जाहीर निषेध केलोय. आंदोलन करण्यात आलं, हे आंदोलन जे आमच्या पक्षप्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना एकही शब्दाने उल्लेख केला जातो. आज बावनकुळे, तुम्ही जर बावनकुळे असेल तर जसं आमच्या दादानी सांगितलं आम्ही 96 कुळे तर आम्ही 96 कुळे. आणि जो फडणीस बसून शिरणा आमदार चोर खासदार चोर हे जी करतोय ना, हे करण्यापेक्षा जनतेचा काय खेळ मांडलाय हे सगळ्यात पहिला बघणं गरजेचं आहे. अहो एक गोष्ट सांगते, जे मुलींच्यावर अत्याचार होतात, जे युद्धपूरी शब्द वापरतात त्यांच्याकडे बघायला ह्यांना वेळ नाही आहे. पण असलं उद्धव साहेबांच्या कुटुंबाकडे बघायला ह्यांना वेळ आहे. जर तुम्हाला वेळ असेल तर आम्हालाही वेळ आहे तुम्हाला उत्तर द्यायचं, तुम्हाला घरात शिरून मारायचं. जय हिंद, जय महाराष्ट्र.